परत एकदा मित्रांनो, तर हे थायबाते थँक यू. व्हॉट्सअप पीपल, कसं काय मंडळी, जय शिवराय, जय जिजाऊ. तर आमची फॅमिली आम्हाला आता सोडायला आली आहे आणि तुम्ही टायटल आणि थंबलिंग बघितलंच असेल. आता आम्ही आलो थायलंडला. आम्ही म्हणजे चौघं जण आहेत. एक जण जरा पासपोर्ट विसरला, थोडा लेट झाला आहे त्याला. आणि आमचा हेलो पण आपण ब्लॉग बनवतो आहे. आणि आकाश, भग्गी, प्राची आई आले. तर कसं वाटतं तुला? माझी इंटरनॅशनल फर्स्ट फ्लाईट आहे, त्यामुळे हे लोक सोडायला आले. हे लोक पण माझ्या पहिल्या पोचली. मी आता जस्ट पोचलो आणि हे लोक आता जस्ट म्हणजे माझे आई घाबरते. मग काय घाबरते? बरं, बापरे, हे काय, हे कशाला? थँक्यू. खरं बोलायला गेलो तर पहिल्यांदा मी फ्लाईटमध्ये बसतोय. आणि पहिल्या पण ऑफर आलते, पण इंडियाची आलते. आता फर्स्ट टाइम इंटरनॅशनल आलंय. तर कसं वाटतंय? आई तर टमाटर झाली हसून हसून. प्राची कसं वाटतंय? छान वाटतंय. कसं वाटतंय? फक्त मुंबई आलो. छान आहे. भाऊ म्हणतात हिलच पाठवत तुम्हाला ठेवा एवढी नंतर. आता वाजलेत 9. 3 तास पहिला यायला लागतो, त्यामुळे आम्ही 3 तास पहिला आलोय. आणि सगळं बोर्डिंग वगैरे सगळं होणार, त्यासाठी थोडा लवकर आलोय. तर हा आशिष आहे, अमन आहे, मी नंतर भेटवेन. थोडा आता बिझी आहेत, थोडा आता बिझी आहेत, कारण की तो बोललो ना, मी एक पासपोर्ट विसरला तो एडा, त्याला पण भेटवतो मी. तो आता रस्त्यामध्येच आहे. चला संभल के आना, संभल के. चल भेट. चला चला मॅडम. प्राची चल बघ. तर निघतोय आता आम्ही बोर्डिंगसाठी. इथे बोर्डिंग होत आहे, आम्ही जस्ट एंटर करतोय. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गाईज, सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे. आपण आता आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आणि मी तर बाजूलाच राहतो 15 मिनटावर, त्यामुळे मला फॅमिली लवकर आली माझ्या पहिला. आणि मी स्टुडिओवर गेलतो सगळं सामान घ्यायला. म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगेन आम्ही डान्स कसला करतो. म्हणजे मी सध्या डान्स शोसाठी चाललो आहे. आणि कसला डान्स करतोय, काय डान्स करतोय, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला खूप मजा येणार. आई तुला नक्की लवकरच एरोप्लेनमध्ये बसवेन मी, ठीक आहे? काळजी करू नको. बिचारे एवढे डेडिकेशनने आलेत ना मला सोडायला, त्यामुळे मी लवकरच त्यांचं स्वप्न पण पूर्ण करेन. माझं स्वप्न फर्स्ट फ्लाईटचं आत्ता पूर्ण होत आहे. मी 2 वर्षा पहिलेच पासपोर्ट काढून ठेवलेला, तर आत्ता पूर्ण होत आहे. भगवंताकडे कधी म्हणजे वेळ लागते, पण पूर्ण होतं एवढं आहे. त्यामुळे लवकरच मी हे बसवेन त्यांना पण. क्या भाई, कैसा लग रहा है? बहुत एक्साइटेड हूं भाई. बहुत एक्साइटेड है, कैसे कह सकते हैं क्या लग रहा है. देवेंद्र के बारे में क्या बोलना चाहता है? बाद में बोलूंगा. बस गाली मत देना, बस गाली मत देना. कुछ बोलना चाहते हो? देवेंद्र तुमको मैं मैसेज दूंगा, शायद तुम ये ब्लॉग देखो. तो एक्चुअली मैसेज ये है कि भाई ऑलरेडी हम लोग लेट हो चुके हैं. ऑलरेडी और हम लोग हम सोचे थे कि साथ में जाएंगे, साथ में ब्लॉग में आएंगे, लेकिन तुम अभी कहाँ हो, मैं कहाँ हूँ, वो समझ में नहीं आ रहा है. जल्दी आ देवेंद्र, जल्दी आ. तर अशा प्रकारे सगळं चेकिंग होणार, पासपोर्ट वगैरे. तर मित्रांनो, आम्ही फायनली आतमध्ये आलोय. खूप थंडी आहे इथे. आणि आता आम्ही आतमध्ये आलोय. आता आम्ही चेक इन सुरू झालंय आमचं. आणि आमचा मित्र थोडा पाठीच राहिले, तर खूप वाईट वाटतंय. थोडा लवकर येऊन दे, आय होप लवकर यायला पाहिजे अशी प्रार्थना करतो देवाकडे. आणि आता आमचं चेक इन सुरू आहे. आता आमचं चेक इन आमची स्क्रीनवर दिसलं आम्हाला की आमचं डीमध्ये चेक इन सुरू आहे. तर आता आम्ही चाललो आहे, हे बघा इथे थाय दिसत आहे ना, थाय, तिकडे चाललो आम्ही आता. तर मित्रांनो, आम्ही जे बॅग वगैरे सगळं घेऊन चाललो आहे, ते सगळं इकडे ह्याच्यामध्ये कॅरेटमध्ये आपलं बॅग टाकणार. आणि सगळं चेकिंग होणार की काय आहे, म्हणजे काय धारधूर खेळाविळा तर नाही ना, त्यामुळे सगळं इथं चेकिंग होणार. तर सगळं चेकिंग होणार आणि आपल्याला तिकीट भेटणार, ठीक आहे? ओके. बट भाई मेरे को समझ नहीं आ रहा, तू धार धूर क्या बोल रहा है? अरे मैं जा रहा हूँ, मैं मराठी बोल रहा हूँ. आई नो मराठी बोल रहा, बट समझ नहीं आ रहा. झूठ बोल रहा है. अच्छा अच्छा अच्छा. वो मैं बोला खिला बिला नहीं लेके जा सकते, और चाकू विकू नहीं लेके जा सकते. अच्छा, वो बोल रहा हूँ. तू सीख जाएगा भाई जी, मेरा ब्लॉग देखते रहे. देवेन आ गया.
अभी मजा आएगा ना भिड़ो। क्या बात है, कॉन्ग्रेचुलेशन। फेस देख सकते हो, मेहनत देखो भाई की मेहनत, भाग दौड़, भाग मिलका भाग बन गया था आज। मित्रांनो आम्ही आता इथे आलो आहे, थायलंड एअर आहे आमची, आणि इथे आमचं बॅगेज लगेज खेळे चाकू सगळं आहे का नाही ते सगळं बघणार, आणि सगळं आमचं प्लेनमध्ये जाणार। इसके लिए खुश हो गया नहीं भाई? अरे भाई अभी जान में जाना है, नहीं तो फिर फटके पड़ने वाले थे। मित्रांनो तर हे थाय बात आहे, क्यों हेला डाला ना इकडे आपल्याला पर पर्सन 12,000 थाय बात मॅन्डेटरी आहे, म्हणजे पाहिजेच एकाकडे, म्हणजे एक्सचेंज पाहिजेच आपल्याकडे थाय बात, तर हे मॅन्डेटरी आहे गाईज। मिनिमम 12,000 थाय बात पाहिजेच गाईज, कारण की इथं मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय आपलं चेक इन होतच नाही। तर तुम्ही येत असाल तर नक्की थाय बात 12,000 थाय बात सोबत ठेवा एक्सचेंज। मित्रांनो फायनली आमचं चेक इन झालं आहे, एकदम सक्सेसफुली डन, आणि मित्रांनो माझ्या हातात तिकीट आली आहे, तर आता आपण कुठे इमिग्रेशन करणार आहे, इमिग्रेशन करणार आहे, ते इकडे दिसत आहे मला, तर आपण समोर जाणार आहे। तर ब्रँड न्यू तुम्हाला फ्रेश एक्सपिरियन्स भेटणार आहे मित्रांनो, तर तुम्ही बघत राहा मी कसं मी पुढे म्हणजे प्रोसीड करतो। ते काय पण इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर इकडे चेकिंग करतात आणि आपल्याला परत देतात, तर ह्या ट्रेमध्ये टाकायचं असतं आपले जिओ, म्हणजे आपण घेऊन जाणार आहेत आतमध्ये, ते सगळं आतमध्ये घालायचं असतं ट्रेमध्ये। तर मित्रांनो आता आमचं इमिग्रेशन चालू आहे, सेक्युरिटी चेक टोटली झालं आहे, पावर बँक्स आमच्याकडे होते तर ते जास्त जरा टाईम लागला, आता आमचं इमिग्रेशन होतं आहे। मित्रांनो आमचं सक्सेसफुली इमिग्रेशन झालं आहे, तर आता आम्ही गेट जवळ जातो आहे। ओके, आमचं इमिग्रेशन सक्सेसफुली झालं आहे, आता खूप प्रश्न विचारले आम्हाला, मी तुम्हाला नंतर सांगतो। आता आम्ही चाललो आहे बोर्डिंगसाठी, मध्ये तुम्हाला शॉपिंगसाठी खूप काही आहे, खूप काही शॉपिंग करू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही। खूप धावपळ चालू आहे गाईज, कारण की फर्स्ट वेळ आहे, सगळं शोधायला लागतं आहे, तर जीवनातली फर्स्ट फ्लाईट मी बसणार आहे लवकरच, तुम्हाला मी एक्सपिरियन्स करवणारच, आणि मी सुद्धा करणार आहे। हे बघा धावपळ चालू आहे, हे चला रे चला 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 लवकर। मित्रांनो आमचं 67 गेट आहे, तर आम्ही सरळ जाणार आहे। तर मित्रांनो मी तर पहिल्यांदा आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर, तर खूप सुंदर आहे, खूप अतिसुंदर आहे, तर आत्तापर्यंत मी जे एक्सपिरियन्स करतो ह्या पे। तर मित्रांनो आम्ही गेटच्या आतमध्ये एंटर केलं आहे आणि इकडे सगळ्या फ्लाईट्स दिसतात आम्हाला, मी खूप एक्सायटेड आहे, आणि त्यांनी आमचं तिकीट कट करून एवढीशी मला चिठ्ठी दिली आहे, म्हणजे कट केलं त्यांनी, आणि हे बघू शकता तुम्ही गाईस, लवकरच फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स करतोय सुभाष दरवेश। हे बघा विस्तारा दिसते आम्हाला, लवकरच आपण फ्लाईट मध्ये बसणार आहे। जय शिवराय, जय भवानी, जय जिजाऊ। मी फ्लाईट मध्ये एंटर केला आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू।